मला काही वाटत नाही, मी रात्रंदिवस काम करायला तयार आहे। या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम आपल्याला करायचं आहे। एसटीचे प्रश्न पण आम्ही सोडवणार आहोत, कारण त्यांच्यावर देखील अन्याय केलेला आहे। हा अन्याय दूर करण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून या राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे। आम्ही दुष्काळ भागामध्ये पाणी देण्याचं काम करणार, या जळगावमध्ये जे जे काही प्रश्न आहेत ते सोडवणार। आपल्याला मी सांगू इच्छितो, खऱ्या अर्थाने गुलाबराव पाटील एक आपला काय म्हणतो त्याला शिवसेनेची बुलंद तोफ आहे। मी त्यांचा चाहता आहे, मी त्यांचं भाषण ऐकायला उत्सुक असतो, आणि म्हणून मी त्यांना आमच्या ठाणे जिल्ह्यात पालघरमध्ये सगळीकडे निवडणुकांमध्ये बोलवत असतो आणि ते येत असतात। मग ते कधी समजा बोलले मला की कुठे साहेब जरा इकडे कार्यक्रम आहे, मी लगेच बोलतो त्यांना, बोलत होतो काय भाव वाढला का तुमचा, लगेच एवढा बोलल्याबरोबर लगेच बाकी कॅन्सल माझ्याकडे यायचे। आज तुम्हाला मी सांगतो, शिवाजी पार्कवरचं भाषण, ते जेव्हा त्यांना भाषण द्यायचे तेव्हा ते लोकांना मोठ्या चैतन्य निर्माण करायचे कार्यकर्त्यांमध्ये, त्यांचं भाषण माझ्यापेक्षा चांगलं होईल, त्यांना क्रेडिट मिळेल म्हणून त्यांचं भाषण बंद केलं। गुलाबराव बरोबर आहे ना? पण एकनाथ शिंदे कदरू मनाचा नाही, एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना मोठा करणारा कार्यकर्ता आहे। तेव्हाच आपली बाळासाहेबांची शिवसेना पुढे जाते। या राज्यातच नाही, राज्याच्या बाहेरचे देखील शिवसेना आपल्याला जॉईन झालेली आहे, राज्यातल्या बाहेरची पण।